येणाऱ्या काळामध्ये सगळ्या बाबतीचा आम्हाला अभ्यास आहे. प्रफुल्ल पटेल एवढे वर्ष हा दिल्लीमध्ये 32 वर्ष पूर्ण केले असे नाही वाया केले, आम्हालाही अभ्यास आहे. आम्ही आलाय कायद्याचा अभ्यास आहे, सगळ्या लीगल गोष्टी टेक्निकल गोष्टी सगळ्या माहीत आहे. आणि नक्की मी तुम्हाला सांगतो की येणाऱ्या काळामध्ये जेव्हा निवडणूक आयोगाकडून ते आपला निकाल देतील ते 100% अजित पवार नेतृत्वामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे अस्तित्वात आहे, हे घड्याळ चिन्ह जे आपलं आहे ते आमच्याकडे राहणार आहे हे नक्की तुम्हाला सगळ्यांना मी सांगू इच्छितो. आणि त्याच्यानंतर दुसरा पक्ष हे एक जणांना काढावा लागणार आहे, ही वस्तुस्थिती आहे. कारण हे अनेक लोकांना आमची संभ्रम आहे की अरे बाबा आमच्या पक्ष आमच्याकडे दोन्ही बाजूने वापर होत आहे, मग खऱ्या अर्थानं कोणाच्याकडे राहील? ती मी तुम्हाला सांगतो, अजितदादा पवारकडेच राहणार आहे हे आपल्या सगळ्यांना सांगतो. आज एवढे लोक निर्णय करत आहेत. आज पक्षाचे अमोल गिटकरी सह हे तर विधान परिषदेचे आहेत, पण विधानसभेचे 53 पैकी 43 आमदारांनी निर्णय केला अजितदादाच्या सोबत राहायचा. हे काही सहज असं तिकडे करून टाकलं का? लोकांना काही समजत नाही का? त्यांना त्यांच्या मतदारसंघाचे भान नाही आहे का? तिथे सामाजिक बांधिलकी काय आहे त्याचे भान नाही आहे का? पण लोकांना हे विश्वास आहे की आज आपण अजित पवारांच्या सोबत राहिलो तर नक्कीच आमचा विकास होईल, या महाराष्ट्राचा विकास होईल. आणि कुठल्याही बाबतीत तडजोड करणारा हा माणूस नाही, विश्वास लोकांनी आज त्यांना साथ देण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि म्हणून हे काही जे काही इकडे तिकडे चाललं आहे बऱ्याच गोष्टी आहेत. लोकांना वाटते की आता येणाऱ्या काळामध्ये काय होईल, 3 पक्षाची सरकार कशी चालेल? मी तुम्हाला सांगतो या तिन्ही पार्टीमध्ये पूर्णपणे समन्वय आहे. बाहेरच्या मीडियामध्ये लोकांनी मला पहिलाच प्रश्न विचारला, आज बुलढाणा शासन आपला जारी कार्यक्रम होता, दादा काय नाही आले, फडणवीस का नाही आले, फक्त शिंदे आले, म्हणजे काय त्यांच्यामध्ये दुरावा आहे का? अरे असं काही असते का? आणि एखादा कार्यक्रम मध्ये तिन्ही लोक नाही पोहोचले काय कारण पण असू शकते, काय कोणाच्या नावावर पण असेल की कोणाला दुसरा पण काम कधी कधी एवढा मोठा राज्य आहे एखादा काम करायला जर दुसरीकडे जावं लागलं, अरे मुख्यमंत्री आले म्हणजे शासनच आला ना,